ग्राहकांसाठी घेऊन आलो खास उन्हाळी सुपर कूल ऑफर. नाउ गेट अप टू 30% ऑफ ऑन सनग्लासेस. आता मिळवा चष्मा फक्त 499 पासून पुढे. स्पेक्ट्रोमार्ट ऑप्टिकल्स कणकवली, विनम्र सेवा आणि माफक दर हीच आमची ओळख. चष्मा रुपये 499 पासून पुढे. ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी विशेष सवलत. आमचा पत्ता: सनराइज टॉवर, महाडिक कंपाऊंड, नरडवे फाटा, मुंबई गोवा हायवे, कणकवली, सिंधुदुर्ग. संपर्क क्रमांक 96-73-63-64-59 आणि 84-12-019-019. आमच्या शाखा: मालवण, सावंतवाडी, वैभववाडी, शिरोडा, बांदा, पुत्तूर आणि आरुंदा. ग्राहकांशी ब्रँडेड नातं स्पेक्ट्रोमार्ट ऑप्टिकल्स कणकवली. कणकवली उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णांना चांगली सेवा मिळावी याकरता रिक्त पदांची भरती एका खाजगी संस्थेच्या माध्यमातून करण्याचा निर्णय मी घेतला आहे. उद्यापासून हे 12 कर्मचारी कामावर रुजू होतील. डॉक्टरांकडून अनेकदा कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचं सांगितलं जातं, त्यामुळे रुग्णसेवेत अडथळे येत असल्याचं सांगितलं जात होतं. परंतु आता कर्मचारी वर्ग भरती केल्यानंतर रुग्णसेवेत सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. आता मी या रुग्णालयातल्या कमतरतांच्या ऑपरेशनला सुरुवात केली आहे. हे केल्यानंतर सुधारणा झाली नाही तर पुढील टप्पा अवलंबला जाईल, अशी माहिती आमदार नितेश राणे यांनी दिली. राज्यात बहुधा अशा प्रकारचा हा पहिला उपक्रम असल्याचंही त्यांनी सांगितलं. कणकवली उपजिल्हा रुग्णालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत आमदार राणे बोलत होते. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, शहर अध्यक्ष अण्णा कोदे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नागनाथ धर्माधिकारी आदी उपस्थित होते. पहा या पत्रकार परिषदेत काय म्हणालेत आमदार नितेश राणे. एखाद्या उपरुग्णालयाच्या एकंदरीत परिस्थिती संदर्भात इकडले पेशंट नेमकं बाहेर रेफर का होत आहेत, आलेल्या पेशंटला योग्य ती सेवा का भेटत नाहीये, या ज्या सगळ्या तक्रारी माझ्याकडे सातत्याने येत होत्या त्या संदर्भात मी येऊन बैठक घेतली आणि तेव्हा इकडे असलेला पूर्णच मेडिकल स्टाफ तेव्हा उपलब्ध होता आणि त्यांच्या सगळ्यांची चर्चा केल्यानंतर मला एक गोष्टी जाणवलं की इकडे स्टाफ अपुरा आहे, त्यांना जी मदत लागते चांगली सेवा देण्यासाठी तो स्टाफ भरला नसल्यामुळे त्याने ज्या 100% जे प्रयत्न त्यांना करायला लागतात ते लोक करू शकत नाही. आता आपल्यालाही माहिती आहे की ह्या संदर्भात सातत्याने आपण राज्य सरकारकडे पाठपुरावा करतोय. माझ्या 9 वर्षाच्या आमदारकीच्या कारकिर्दीमध्ये हा एक प्रश्न नेहमी प्रलंबित राहिलेला आहे की बाबा आरोग्य व्यवस्थेला अपुरा स्टाफ, हा प्रश्न नेहमी अडचणीचा राहिलेला आहे, आव्हानात्मक राहिलेला आहे. कारण का आपल्या या जिल्ह्याकडे कोण काम करायला येत नाही असा एकंदरीत माहिती आम्हाला दिली जाते जेव्हा आम्ही विधिमंडळामध्ये संबंधित मंत्र्यांना प्रश्न विचारतो आणि मग त्यामुळे असंख्य अडचणी आमच्या इकडच्या कणकवलीच्या रुग्णांना करायला लागतात. कित्येकदा त्यांना प्रायव्हेट हॉस्पिटलकडे रिफर केलं जातं आणि मग तिकडचे दर कधी कधी त्यांना परवडत नाही. म्हणून या सगळ्या गोष्टीला तोडगा म्हणून कारण का टीकेला टीका करणं सोपं आहे, दुसऱ्यांवर बोट उचलणं पण सोपं आहे, पण शेवटी राज्य सरकार आमचं आहे म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून माझी तेवढी जबाबदारी पण तेवढी वाढलेली आहे. ह्याच्या अगोदरच्या सरकारकडून आम्ही अपेक्षा करायचो पण तेव्हा अपेक्षा भंग व्हायच्या, कधीही स्टाफ भरला गेला नाही. पण आज जी मी काय एक पाऊल छोटस पाऊल कणकवलीचं रुग्ण व्यवस्था चांगलं करण्याच्या दृष्टिकोनातून मी उचललेला आहे, राजकीय इच्छाशक्ती असेल तर सगळ्याच गोष्टी शक्य असतात. कुठल्याच गोष्टीला नाय हे उत्तर जनतेला आपण द्यायचं नसतं, हे संस्कार सन्मान्य राणे साहेबांनी आम्हाला दिलेले आहेत. माझ्या त्या सकाळच्या बैठकीमध्ये हे धर्माधिकारी जी असतील आणि त्यांची सगळं टीम जी माझ्यासमोर होती
मी प्रत्येकाला त्याच्या त्याच्या पद्धतीने वेकेन्सी विचारली की नेमकं तुम्हाला किती लोक पाहिजे. तर त्याप्रमाणे त्या दिवशी मला 13 जणांची रिक्वायरमेंट सांगितली गेली. त्याच्यामध्ये एक असिस्टंट सुपरिटेंडेंट हवाय, 4 ज्युनियर क्लर्क हवे आणि क्लास 4 म्हणून 8 लोक भरायची आहेत. असे 13 एकंदरीत मला रिक्वायरमेंट सांगितलेली होती. मी एक छोटस पाऊल असं उचललं की मुंबईमध्ये अशा असंख्य संस्था आहेत ज्या स्टाफ पुरवतात, प्रायव्हेटली चालतात त्या, आणि जेणेकरून ग्रामीण भागामध्ये अशा कुठल्या हॉस्पिटल असतील, काही सेवा संस्था असतील, तिकडे हे मुलं मुली जाऊन काम करतात. ते मेडिकल बॅकग्राऊंडचेच असतात, ह्या रिक्वायरमेंट प्रमाणेच असतात, आणि मग ते मुलं मुली जाऊन तिथे काम करतात आणि ही संस्था त्यांना मदत करते. त्याप्रमाणे त्या एका संस्थेशी बोलून आपल्या ह्या कणकवली उपरुग्णालयासाठी मी उद्यापासून 4 ज्युनियर क्लर्क आपण भरतोय आणि क्लास 4 8 म्हणजे वॉर्ड बॉय ज्याला आपण म्हणतो तसे 8 लोक उद्यापासून जॉईन होत आहेत. म्हणजे टोटल 12 जण आपल्या या कणकवली उपरुग्णालयाच्या सेवेसाठी उद्या येत आहे. त्याचा विषय आहे ती संबंधित संस्थाच बघते. मी आज सकाळी या संबंधित सिव्हिल सर्जनांची पण चर्चा केली आहे पाटीलजींची. शेवटी आपल्याला कारण देऊन चालणार नाही, थांबून चालणार नाही. पावसाळ्याचा दिवस आहे, याच्यानंतर गणपती उत्सव सुरू होणार आहे, म्हणून कुठेही रुग्णांचे हाल होता कामा नाही. या स्तुत्य हेतूने उद्यापासून 12 लोक आपल्या या कणकवली उपरुग्णालयामध्ये जॉईन होतील. धर्माधिकाऱ्यांची आणि त्यांच्या लोकांची त्या संबंधित मी बोललेलो आहे, तेही त्या लोकांना त्याच्यामध्ये सामावून घेणार आणि रुग्णांना जी जी सेवा द्यायची आहे त्या त्या डिपार्टमेंट वाईज. फक्त जो असिस्टंट सुपरिटेंडेंटचा जो विषय आहे तो राज्य सरकारच्याच माध्यमातून आपल्याला भरायला लागेल. त्यासाठी मी स्वतः आजही पाठपुरावा करतोय. पण जे हे अन्य जी काय क्लास 3 आणि क्लास 4 जी पदं आहेत ती सगळी 13 पदं नाही 12 पदं उद्यापासून भरली जातील आणि मग ती सगळी मुलं मुली इथे येऊन रुग्णांच्या सेवेसाठी हजर होतील. या संबंधीचा जो काय कागदपत्र व्यवहार जे काही गोष्टी करायचे आहेत ते सगळं सिव्हिल हॉस्पिटल आणि आम्ही सगळेजण आणि कणकवली उपरुग्णालय म्हणून आम्ही सगळेजण करणार आहोत. आमच्या सगळ्या जणांना, सगळ्या जणांच्या वतीने, मी आहोत, गोटे सावंत जी आहेत, आमचे मिलिंद आहेत आणि आमचे भारतीय जनता पक्षाचे सगळे कार्यकर्ते आणि एकंदरीत समाजामध्ये काम करणारे सगळ्याच कार्यकर्त्यांचं आम्हाला ह्या निमित्ताने धर्माधिकाऱ्यांना आग्रह करायचा आहे की आम्ही सगळी मदत करतोय, आम्ही सगळी सेवाही देतोय. आता चौकटीच्या बाहेर जाऊन खरं म्हटलं तर मी ही 13 लोक 12 लोक उपलब्ध करून आपल्याला दिलेली आहे, राज्य सरकारसाठी थांबलेलो नाहीये. मग आता ह्या पुढे कुठलीही तक्रार सामान्य जनतेकडून आमच्यापर्यंत येता कामा नये ह्याची खबरदारी खरं म्हटलं तर ह्या लोकांनी आता ठेवली पाहिजे. जी काय साधन समृद्धी पाहिजे, जे काही इक्विपमेंट 1-2 लागताय त्याहीबद्दल मी नियोजन बैठकीमध्ये तो विषय घेऊन राज्य शासनाकडून ते उपलब्ध कसं करून त्या त्या इक्विपमेंट लवकरात लवकर इथे आम्ही उपलब्ध करून देणार आहोत. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करू, पण शेवटी सेवा देण्याचं काम धर्माधिकारी आणि त्यांच्या टीमच्या माध्यमातून असलं पाहिजे. त्याही दिवशी 2 बैठक घेतल्यानंतर 3 ते सुट्टीवर गेलेले, आजच सकाळी परत आलेले आहेत. तीही तक्रार माझी त्यांच्याकडे आहे. आता शेवटी अगर माणूस सुधारणार नसेल तर या बाबतीमध्ये त्या त्या त्यांच्या सिनियर लोकांशी बोलून कारवाई करण्याचा जी प्रक्रिया आहे ती आम्हाला सुरू करायला लागेल. पण शेवटी आम्ही
पण त्यांना वारंवार संधी का देतोय का आपण ज्या सेवेत आहोत ज्या क्षेत्रात आहोत तिथे लोकांना आपल्याला सेवा द्यायला लागते निस्वार्थी पद्धतीने आपल्याला काम करायला लागतं म्हणून त्यांनी तेही त्याबद्दल विचार करतील आणि योग्य पद्धतीने परत तक्रारीची संधी आम्हाला देणार नाहीत एवढा विश्वास त्यांनी आम्हालाही दिलेला आहे. कमीतल्या कमी पेशंट आमच्या कणकवली उपरुग्णालयाकडून बाहेर रेफर होतील एवढी काळजी ते आणि त्यांची टीम घेईल एवढंही आश्वासन त्यांनी आम्हाला सगळ्या जणांना दिलेलं आहे. म्हणून उद्यापासून येणारे जे 12 लोक आहेत ते उद्यापासून इथे जॉईन होतील आणि कणकवली उपरुग्णालयाच्या माध्यमातून कणकवलीच्या जनतेची सेवा करतील. रुग्णालयामध्ये जसा हा नॉन मेडिकल स्टाफ आपण भरत आहे त्याच पद्धतीनं मेडिकल स्टाफ आपण जसं म्हटलं की असिस्टंट सुपरिंटेंडंट त्याच्यासोबतच इनहाऊस ज्या काही पोस्ट आहेत फिजिशियन असेल म्हणा किंवा अस्थिरोग तज्ज्ञ म्हणा या सुद्धा भरणं गरजेचं आणि त्याच्यासोबतच आहे ना परमनंट पोस्ट ज्या काही त्या वेकंट आहेत अजूनही मेडिकल ऑफिसरच्या त्यासोबतच सीएम सारखी महत्वाची सुविधा जसं आपण आता अस्थिरोग तज्ज्ञ जे आहेत डॉक्टर रासन भायनेवरचं वृत्त देतात सीएमची मशीन जी आहे ती 16 लाखाची मशीन आहे राजनजी त्या बस्तीमध्ये आमची आता त्यांच्या बैठकीमध्ये चर्चा झाली 16 लाखाची मशीनसाठी मी आता जिल्हा नियोजनमध्ये प्रस्ताव देतो आणि जिल्हा नियोजनकडून ते 16 लाख मागतो आणि ते उपलब्ध करून देतो. रामागेर सेंटरच्या युनिटसाठी साहेब सीआर मशीनरी उपलब्ध होती यापूर्वी मग त्या मशीनरीचा वापर होऊ शकतो का दुरुस्त करून किंवा नाही आपण वापरली म्हणजे आता परवा मागच्या 2 महिने मध्ये आपली ती दुरुस्त झाली आहे पार्ट ते मिळत नाही आता त्याच्यामुळे आता ती नवीन मशीन आपल्याला सर डॉक्टरांची टायमिंग सकाळी 9 ते 1 असतो ओपीडीचा तर त्यावेळी डॉक्टर उपलब्ध नसतात त्याबद्दल काय आणि आपण ड्युटेशन बनवलं आहे आणि त्या ठिकाणी डॉक्टर त्यांना हे काही बोलून दे माझ्या याच्यावर लक्ष आहे म्हणून तर त्या मीटिंग झाल्यानंतर मी लगेच 3-4 दिवसांमध्ये तुम्हाला रिझल्ट आणण्यासाठी ही मुलं भरतोय. शेवटी ज्या ज्या यांच्या मागण्या होत्या यांची काय तक्रार होती की आमच्याकडे हे नाही ते नाही म्हणून आम्ही सेवा देत नाही आता आम्ही भरतोय लोक आम्ही मशीनरी उपलब्ध करून देतोय तरी अगर तुम्ही सेवा दिली नाही तर मग ऑपरेशन हे करायलाच लागणार यांच्या भाषेमध्ये दुसरं ऑपरेशन नाही हे ऑपरेशन करायला मेडिकल भाषेमध्ये तर दुसरा पर्याय आमच्याकडे राहत त्यांना आम्ही तुम्हाला जे पाहिजे ते आम्ही उपलब्ध करून देतोय. आम्ही बोललो काय त्याला 16 लोक पाहिजे त्याला राहून द्या जेवढे आहे त्या अन्य काही डॉक्टरांनी मला सांगितलं की आम्हाला 4 द्या आम्हाला 2 द्या म्हणजे सगळे आता 12 च्या 12 स्टाफ मी उद्या भरतोय स्वतःच्या ताकदीने भरतोय तक्रार करत नाहीये मग आता यांनी आता त्या फक्त सेवा देण्याचं काम त्यांचं राहिलेलं आहे. ओपीडीच्या लाईन साठी साहेब अर्ज अर्ज पाहुणतात जातो ओपीडी पेपरच्या म्हणून मला काय वाटतं लोक जी आता जी उद्या मॅनपॉवर ही 12 जणांची भरल्यानंतर आपल्याला फरक जाणवेल 12 लोक म्हणजे कमी आकडा तुरे मोठा आकडा याच्यामध्ये वॉर्ड बॉय क्लर्क बिल सगळे हे जेव्हा उद्या काम करायला लागतील तेव्हा एकंदरीत हॉस्पिटल मध्ये त्याची ताकद वाढेल. शेवटी साहेब तो सामान्य लोकांना उपजिल्हा हेच आधार तुम्ही अजिबात हे करू नका म्हणजे लोकांना जास्त साहेब प्रयत्न करा. सीआर सोबतच इतर पण मशीनरीसंदर्भात मागणी केली आहे त्यामध्ये एनएसटीची मशीन असेल एक्सरे प्रिंटर मशीन असेल किंवा लहान मुलांसाठी जो व्हेंटिलेटर आयसीयू व्हेंटिलेटर असेल तो ह्या पण मशीनरींची आवश्यकता आहे तर त्या संदर्भात यादी त्यांनी मला लिहिलेली आहे जसं मी तुम्हाला बोलतो 16 लाखांचा मशीन अन्य पण मशीनची यादी त्या दिवशी त्यांनी मला दिली आहे आता ती उपलब्ध कसं कर म्हणून हा पहिला पाऊल असं टाकलाय की बाबा स्टाफ उपलब्ध करून दिलाय क्लास 3 क्लास 4 दुसरा टप्पा असला ते लागणाऱ्या ज्या मशीनरी आहेत त्या उपलब्ध करून देतो जेणेकरून इकडे जे काही उपरुग्णालयाला लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या उपलब्ध झाल्या त्या सगळ्या रूपांतर सोयीस्कर चालेल. साहेब सावंतवाडी आणि कणकवली उपजिल्हा रुग्णालयामध्ये गेल्या गेली 5 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी ट्रॉमा सेंटर झालंय अगदी अत्याधुनिक मशीनरी सगळं आलं आणि त्याला जो स्टाफ लागतो ऑर्थोपेडिशियन आणि जी त्याला वेगळी मंजुरी सर लागते ती तुम्ही आता विधिमंडळ किंवा आपल्या शासनामार्फत करून सर चांगलं ट्रॉमा झालं किमान लोकांचे बेसिक तो गोल्डन ओव्हर मध्ये उपचार होतील जीव वाढतील एवढंच मग पुढे पडवायला म्हणा तुमच्याकडे किंवा सरकारी ओर असला पण बेसिक उपचार क्षणाला मदत सर गोल्डन ओव्हरला महत्वाचं आहे त्यामुळे तुम्ही सर ती पद आहेत ना तर काय आरोग्य मंत्री होते आम्ही एवढं लिहिलं की जिल्ह्यात आरोग्य मंत्री तुम्ही मंजूर करून घ्या ते म्हणजे डॉक्टर दिले आरोग्य पण सांगायचे आरोग्य मंत्री अपेक्षा केली दीपक सावंत आणि इथे आम्ही स्वतः विचारलं सर तुम्ही जिल्ह्याचे पुत्र आहात
ऑर्थोपेडिक्शन पाहिजे आणि जे सस्कम आपल्याला बघायचं ती कायमचं म्हणजे म्हणजे ट्रॉमाचं काम झालंय ते सर तुम्ही काय आता हे ऑपरेशन हातात घेतलेलं आहे हळूहळू हळूहळू जे सुधार अपेक्षित आहे जसं मी बोललो की पहिलं विरोधी पक्षामध्ये होतो तेव्हा बोलणं फार मला सोपं होतं आता सत्ताधारी असल्यामुळे माझ्यावर जबाबदारी आहे म्हणून शासकीय कामाच्या पलीकडे जाऊन ही पदं भरतोय मला वाटतं महाराष्ट्रामध्ये हे एकमेव उदाहरण असेल जिथे असे प्रायव्हेट संस्थेकडून आपण भरतोय आणि रुग्णांना सेवा देतोय हे मॉडेल कदाचित दुसरे लोक घेतील आणि उर्वरित महाराष्ट्र अन्य जिल्ह्यांमध्ये आपला एवढाच हेतू आहे की रुग्णसेवा थांबली पाहिजे नाही लोकांना सातत्याने सेवा भेटली पाहिजे मदत झाली पाहिजे हीच हेतू आहे आता एक मुद्दा सॉल्व्ह केला आता टप्प्याटप्प्याने एक दोन तीन दुसरा सॉल्व्ह करत जाऊ फक्त आपल्या सगळ्यांच्या वतीने एवढीच माणची यांच्याकडून अपेक्षा आहे की आम्ही सगळ्या गोष्टी करू शकतो पण सेवेची मानसिकता यांची असली पाहिजे ती मानसिकता आता मी काय इंजेक्शन डोक्यात टाकू नाही शकत ना बाकी सगळं करू शकतो असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ.com